अनेकांना कॉफी पिण्याची आवड असते. चहा किंवा कॉफीचं सेवन ही सवय असते. लोकांना दिवसातून 2-3 वेळा कॉफी प्यायला लागते. अनेकदा लोक एनर्जी राखण्यासाठी कॉफीचं सेवन करतात. कॉफीचे किती प्रकार आहेत हे अनेकांना माहिती नाहीये. जेव्हा लोक त्यांना विचारतात त्यांना कोणत्या प्रकारची कॉफी पाहिजे तेव्हा लोकांना समजत नाही. त्यांच्यासाठी कॉफी म्हणजे चहासारखं साधे पेय. अनेक वेळा तुम्ही कॅफेमध्ये गेलात आणि मेन्यू कार्डवर कॉफीचे विविध प्रकार पाहून तुम्हाला कोणती कॉफी ऑर्डर करायची असा गोंधळ होतो. कॉफीचे प्रकार किती आहेत हे माहिती असणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या आवडत्या चवीची कॉफी तुम्ही सहज ऑर्डर करू शकता. एस्प्रेसो. एस्प्रेसो अस्सल गडद आणि स्ट्रॉंग कॉफी आहे. यामध्ये दुधाचा वापर केला जात नाही, तसेच साखरही टाकली जात नाही. याला ब्लॅक कॉफी देखील म्हटलं जाऊ शकतं, जी खूप स्ट्रॉंग असते. डॉपिओ. डॉपिओ ही डबल एस्प्रेसो आहे. डॉपिओ एस्प्रेसोचं प्रमाण दुप्पट करते. अधिक स्ट्रॉंग कॉफी पिणारे डॉपिओ ऑर्डर करतात. अमेरिकन एस्प्रेसो आणि गरम पाण्याच्या मिश्रणातून बनवलेली कॉफी म्हणजे अमेरिकन कॉफी. यामध्ये एस्प्रेसो कॉफीमध्ये गरम पाणी मिसळलं जातं, ज्यामुळे ती कमी स्ट्रॉंग होते, पण ब्लॅक कॉफीमध्येही त्याची गणना होते. कॅपिचिनो. या प्रकारच्या कॉफीमध्ये एस्प्रेसोमध्ये दूध आणि दुधाचा फेस वापरला जातो. वाफवलेलं दूध कॉफीमध्ये मिसळलेलं जातं आणि वर दुधाचा फेस तयार केला जातो. या तिन्हींचं प्रमाणही समान असतं. लॅटे. लॅटे या कॉफीच्या प्रकारामध्ये एस्प्रेसो, स्किम मिल्क आणि दुधाचा फेस यांचाही समावेश होतो. हे कॅपिचिनो सारखंच असतंय, परंतु या कॉफीमध्ये दुधाचं प्रमाण अधिक असतं. मोका. कॉफीचा आणखी एक प्रकार म्हणजे मोका. लॅटे कॅफीप्रमाणेच मोका कॉफी मिल्क फार्म आणि स्किम मिल्क आणि एक्सप्रेसोनं बनवली जाते. मात्र मोकामध्ये हॉट चॉकलेट देखील समाविष्ट असते, त्यामुळे त्याची चव ही अधिक मजेदार असते. कोर्टाडो. कोर्टाडो कॉफी स्किम मिल्क आणि एक्सप्रेसोनं बनवली जाते. या दुधाचा फेस नसतो, फक्त गरम दुधात एक्सप्रेसो मिसळलं जातं. मॅकियाटो. मॅकियाटो या प्रकारच्या कॉफीमध्ये एस्प्रेसो बरोबर दुधाचा फेस मिसळला जातो. कोर्टाडो कॉफी सारखे त्यात गरम दूध समाविष्ट नसते, परंतु त्याऐवजी दुधाचा फेस वापरला जातो. असेच काहीसे कॉफीचे प्रकार आहेत, जेणेकरून तुम्ही कॉफी सहज ऑर्डर करू शकता.